सातपूर दरोडा प्रकरणी सर्व आरोपींना अटक करावी अशी साहेबराव पवार यांची मागणी. सातपूर अशोकनगर येथे 30 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साहेबराव पवार यांच्या ह्युंदाई कारची काच फोडून बँकमधील 2 लाखांच्या रोख रकमेवर दरोडा टाकल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे साहेबराव पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. संबंधित 6 संशयितांवर माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये 14 जून 2023 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात येथे भादवी कलम 395, 427, 441 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यातील संशयित आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी साहेबराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मी साहेबराव पवार नेताजी अशोकनगर राहायला आहे. पण माझं 30 डिसेंबर 2022 रात्री 1 सुमारास वर्णा गाडी ती गाडी फोडली अशा प्रकारे फोडली. हे जे आरोपी आहे हे गुंड प्रवृत्तीच्या नंगर प्रवृत्तीचे त्यांनी असा प्रकार घडून आणला का माझा कुटुंबाचा प्राणहात हल्ला होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण असा प्रकार घडला तिथं का माझा जो लोखंडी गेट होता बंगल्याचा तो उघडल्याने गेला त्यांच्याकडून म्हणून ते थोडंसं वेगळं होणं लागलं. गेटचा आवाज आल्यामुळं मी तात्काळ खिडकी उघडली. खिडकीवर नंतर बघितलं हे तिकडं मोर्चा त्यांचा उघडला गाडीकडं. मग मी माझा मोबाईल घ्यायला गेलो. बाहेर आल्यानंतर मोबाईल घ्यायला गेलो. म्हणलं आपण कोणातरी मित्राला बोलून घेऊ असाच प्रकार घडला. यांनी ज्यावेळेस गाडी फोडली हे त्यावेळेस 4-5 जण होते. त्यातल्या 3 जणांना ओळखलं मी. युवराज दिलीप मोरे, मयूर दिलीप मोरे, एक नामवंत गोलो. अशा प्रकारे ज्यावेळेस मी गाडी का गेट उघडल्यानंतर हे तिथून पसार झाले माझ्या हँडबॅगमधून 2 लाख रुपये घेऊन. तर समोर एक लांजा गाडी होती समोर लाल कलरची. तो नंबर दिलेला मी ह्याच्यात माझ्या प्रेस नोटमध्ये. तर तिथं ते 3 जण उभे होते. प्रीतम प्रभाकर जुन्नरे, प्रथमा राणी प्रभाकर जुन्नरे आणि मयूर मोरेने बॅग घेतलेली ती त्यांच्या गाडीत टाकून आणि ते 2 जण त्या गाडीत बसून तिथून पसार झाले. थोडक्या का हकीकत अशी आहे की ह्या लोकांवर युवराज मोरे मालेगावमध्ये 384 खंडणीचे गुन्हा त्याच्यावर दाखल आलेले आहे. त्यावेळेस पोलीस प्रशासनानी किंवा पियानी मागच्या पियानी कधी दखल घेतली असती व्यवस्थित का जो गुन्हा घडला आहे त्याच्यावर साधी ENC मला 1 तास थांबून ENC घेतली माझ्याकडनं. तो गुन्हेगार असताना त्याला 149 प्रमाणे त्याला नोटिसिंग सोडण्यात आली. साधी चॅप्टरसुद्धा नाही केली म्हणून मला नाही विलाजाने कोर्टाचा धाव घ्यावा लागली. न्यायालयात गेलो. न्यायालयाने मला न्याय दिला. 156 प्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल केला करून घेतला व आदेश दिले सातपूर पोलिसांना. सातपूर पोलिसांनी 395 प्रमाणे IPS त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा जे कलमपुरचे दिलेले याच्या तर त्यांनी गुन्हा दाखल केला. PI आत्ताचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव साहेब यांना ज्यावेळेस जी घटना कळली सगळ्या गोष्टी बघितल्या. बघितल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्यांनी सखोल चौकशी केली 2-4 दिवस. पण त्यांनी ज्यावेळेस आदेश दिले एकदम तातडीचे आदेश दिले त्यांनी एक सिंगम स्वरूपाचे जसं तात्काळ एखादा अधिकारी सला निघाले की जाऊ इकडे जाऊ तिकडे पकडायला असे सक्षम अधिकारी पोलीस पंकज भालेराव साहेबांनी त्यांना सांगितलं. पण त्याचा कदाचित त्यांनाही थोडंसं संशय वाटले असेल म्हणून त्यांनी 164 जाव पहिले नोंदवून घेतले. 164 जवाबाप्रमाणे हे आरोपी राजरोज इथे फिरत होते. त्यावेळेस त्यांनी पकड जेव्हा सगळं पकड त्यांच्या ताब्यात आलं म्हणून यांना सापळा रचून युवराज दिलीप मोरे हा गंगापूर रोडला भैरवी बारमध्ये त्याला पकडण्यात आले. 2 तारखेला त्याला संध्याकाळी बसून पोलिसांना जमा केलं. जमा केल्यानंतर त्याचं दुसऱ्या दिवशी PC भेटली 5 तारखेला नेल्यानंतर त्याला MCR झालं. बाकीच्या नाटकपूर्वक जामीन प्रयत्न केला तर काय झालं काय तुम्हाला काय माहीत नाही. आता आपली महत्त्वाची मागणी काय? आता महत्त्वाची मागणी असं आहे का फक्त न्यायालयाला बी विनंती आहे माझी का रेग्युलर 395 आणि M-395 हे एकाच दृष्टिकोन बघायला पाहिजे आणि न्याय मला मिळायला पाहिजे. याच्या अगोदर आता अनेक महिने उलटून गेले या घटनेला. जे संशयित आरोपी आहे त्यांच्यावर काही राजकीय वरदहस्त आहे का त्यामुळं पोलिसांनी टाळाटाळ केली? याच्या अगोदरचे जे पे होते ते हा वरद असल्याशिवाय मग त्यांना ज्यावेळेस तोडफोड होती साध्या एखादा कार्यकर्ता सर्वसामान्यांवर कधी जनतेवर कधी झाल्या एखादा कार्यकर्ता
का ॲलिगेशन झालं लगेच त्याच्यावर चॅप्टर करा किंवा क्रॉस कंप्लेंट करा. पण यांच्यावर संगीन गुन्हे असताना, दरोड्याचे गुन्हे असताना, चार्जशीटचे गुन्हे असताना यांना सोडलं हेच मला आश्चर्य वाटलं. म्हणून मला न्यायालयात जावं लागलं. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.